मुलांना गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. नमस्कार, मी प्राध्यापक कविता मेत्रे. 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस. आपणा सर्वांना सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नव्या वर्षातला पहिला उत्सव सावित्री उत्सव. 3 जानेवारी सावित्रीचा जन्मदिवस. खरं तर सावित्रीचा उत्सव हा आनंदाचा उत्सव आहे, स्वातंत्र्याचा उत्सव आहे. सावित्रीजीनं आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, जगताना आत्मविश्वासाचं बळ दिलं. इथल्या सनातनी समाजव्यवस्थेला जबरदस्त खिंडार पाडणारी सावित्री, उभ्या दुनियेत नव्या विचाराची मशाल घेऊन निर्भीडपणे चालणारी सावित्री, शिक्षणाने येते मनुष्यत्व, पशुत्व वाढते पा हे आम्हाला सांगणारी सावित्री. खरं तर सावित्रीनं आमच्या सगळ्यांचं आयुष्यच उत्सव केलं आणि म्हणून 3 जानेवारी सावित्रीचा हा जो जन्मदिवस आहे तो आपल्या सर्वांसाठीचा सावित्री उत्सव आहे. सावित्रीनं खरं तर आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं बळ दिलं. सावित्रीकडं बघितलं तर आपल्याला दिसतं की तिनं इथल्या समाजव्यवस्थेला जबरदस्त खिंडार पाडलं आहे. सावित्री ज्या समाजव्यवस्थेमध्ये बाईला बोलू दिलं जात नव्हतं, उंबऱ्याच्या बाहेर पडू दिलं जात नव्हतं, कुठल्याही निर्णयक्षमतेमध्ये ती नव्हती, त्या समाजव्यवस्थेमध्ये सावित्री शिकते, शिकून उंबऱ्याच्या बाहेर शिकवायला जाते, ही खूप मोठी क्रांतिकारी घटना आहे. खरं तर हे खूप मोठं बंड आहे. सावित्री उंबऱ्याच्या बाहेर पडतीये एक स्त्री म्हणून शिकवायला, तेव्हा इथल्या समाजकंटक असतील, इथली सनातनी व्यवस्था आहे, त्यांनी सावित्री शिकवायला शाळेत जाताना तिला नाना प्रकारे त्रास दिले. तिच्या अंगावर चिखल टाकला, शेण फेकलं, खरकटं पाणी टाकलं, दगडाने मारलं, पण ती माघाटली नाही, ती पुढं पुढं चालत राहिली. सावित्रीनं इथला जो सनातनी समाज व्यवस्था आहे त्याला चाप विचारला. सावित्री जेव्हा एकदा रस्त्याने जात होती तेव्हा एक धटिंगण तिच्या पुढ्यात आला आणि तिची काहीतरी छेड काढली त्याने. तेव्हा सावित्रीनं त्या काळात त्या धटिंगणाच्या कानाखाली मांडली होती. मी विचार करते की आज स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आमच्या स्त्रिया शिकल्या, मोठ्या झाल्या, मोठमोठ्या पदावर गेल्या, पण स्त्रियांवर होणारा अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. आमचं कुठं चुकलं आहे का की आम्ही आमच्यातल्या स्त्रियांना कणखर बनवलं नाही सावित्रीसारखं, सावित्रीसारखं बंडखोर बनवलं नाही? शिकलेल्या स्त्रिया खरंच इथल्या समाजव्यवस्थेला, इथल्या धर्मव्यवस्थेतल्या, इथल्या पुरुष व्यवस्थेला जाब विचारतात का सावित्रीच्या लेखी म्हणून, की फक्त त्यांच्या गुलाम म्हणून त्या राहिल्यात? तर आपल्याला दिसतं खूप अभावाने इथल्या स्त्रिया, या समाजव्यवस्थेतल्या स्त्रिया, शिकलेल्या स्त्रिया, मोठमोठ्या पदावर काम करणाऱ्या स्त्रिया, इथल्या धर्मव्यवस्थेतल्या, इथल्या समाजव्यवस्थेला आणि इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला खूप अभावानं जाबीवाद विचारताना दिसतात. पण सावित्रीनं 19व्या शतकात इथल्या धर्मव्यवस्थेतल्या व्यवस्थेला, इथल्या समाजव्यवस्थेतल्या व्यवस्थेला आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेला जाब विचारले आणि ते जाब अत्यंत कणखरपणे विचारले. अस्पृश्यांच्यासाठी पाण्याचा हौद खुला करायचा असेल, किंबहुना बालहत्य प्रतिबंधक ग्रहाची स्थापना, ही अत्यंत क्रांतिकारी घटना होती. म्हणजे ब्राह्मण स्त्रिया ज्या विधवा झाल्या होत्या त्यांना दुसरं लग्न करायचा हक्क दिला नाही इथल्या धर्मव्यवस्थेनं,
पण तारुण्य सुलभ अवस्थेमुळं असेल किंवा कुणी पुरुष तिला फसवत असेल तर विधवा स्त्रिया गरोदर राहत होत्या आणि मग त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा या स्त्रियांचे प्राण वाचण्यासाठी त्यांनी जन्माला घातलेल्या बाळांचे प्राण वाचण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक ग्रह होतं. हे बालहत्या प्रतिबंधक ग्रह खऱ्या अर्थानं आमच्या सावित्रीबाई फुलेंनी चालवलं. पण आजही विधवेचं मूल आजची समाजव्यवस्था मान्य करू शकते का? अजिबात नाही. पण सावित्रीबाई फुलेंनी ह्या विधवांची पाळणपणं केली. सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या लेकरांना वाढवलं, सांभाळलं. इतकंच नव्हे तर काशीबाई नावाची जी ब्राह्मण विधवा होती, जिला अनैतिक संबंधातून मूल झालं होतं, ते दत्तक घेतलं आणि त्याला सावित्रीनी मोठं केलं, वाढवलं. ही खूप मोठी क्रांतिकारी घटना आहे. पण आज आम्ही हे मान्य करू शकतो का? आई होण्याचा एवढा उदो केला जातो की बाई आई व्हायलाच पाहिजे. पण मला असं वाटतं की समजा एखाद्या बाईला नसेल आई व्हायचं तर आमचा समाज मान्य करणार आहे का? तरी पुढं जाऊन मला असं वाटतं की बाईला जर आई व्हायचं असेल, म्हणजे एकीकडं बाईच्या आई होण्याचा उदो केला जातो आणि दुसरीकडं बाईला जर आई व्हायचं असेल तर तिनं लग्न करायला पाहिजे. म्हणजे लग्न न करता बाईला आई होण्याचा अधिकार इथली धर्मव्यवस्था, इथली समाजव्यवस्था आणि इथली पुरुषसत्ताक व्यवस्था काढून टाकते. याच्यावर आम्ही बोलत नाही. आणि आम्ही सावित्रीचे वारसदार आहोत. सावित्रीच्या खरं तर विचारांचं वारसदार व्हायला पाहिजे. आम्ही समाजात नजर टाकली तर सगळ्याच महामानवांचे आम्हाला जे वारसदार दिसत आहेत ते जातीचे वारसदार जातात. विचारांचे वारसदार व्हायला कुणालाच आवडत नाही. आणि म्हणून सावित्रीने जे बाईला माणूस पण दिले नाही, खरं तर मला सावित्रीला कुठल्याही धर्मात, जातीत किंवा लिंगात बांधायचं नाही आहे. सावित्रीनं अखिल मानवजातीसाठी काम केलेलं आहे. आणि म्हणून सावित्रीनं जे आम्हाला माणूस पण दिलेलं आहे, जे जगण्याचं बळ दिलेलं आहे, पण आज आम्ही समाजात जर नजर टाकली ना तर आम्हाला काय दिसतं आहे? तर आम्ही शिकलेल्या सवरलेल्या बायका, म्हणजे आत्ता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि झाडून सगळ्यांचे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उपवास आहेत. आमची शिकली सवरलेली बाई विचार करत नाही की ही देवी कुठून आली, तिच्या देवीची पुस्तकं वाटतात. पण सावित्रीने लिहिलेलं एक ही पुस्तक आमची महिला भगिनी वाचताना आपल्याला दिसत नाही आणि खूप मोठी शोकांतिका आहे ही. आणि म्हणून सावित्रीच्या बाबतीत बोलायला झालं तर ती एक बंडखोर स्त्री आहे. इथल्या समाजव्यवस्थेला धुडकावून लावणारी, इथल्या धर्मव्यवस्थेला जाब विचारणारी, इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या पुढं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि म्हणून तिनं जे पेरलंय ते आपण आज खातोय. आजच्या या स्त्रिया आपल्याला काही आत्मनिर्भर झालेल्या दिसतात, स्वतंत्र दिसत आहेत आणि खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगायला शिकल्यात त्या सावित्रीबाई फुलेंच्यामुळं. मी स्वतः या 3 जानेवारीला सावित्री उत्सवानिमित्त एक उपक्रम राबवला आहे की सावित्रीला ज्योतिबा भेटल्या आणि तिच्या आयुष्याचं सोनं झालं. सावित्रीच्या ज्योतिबानी अनेक जणींच्या आयुष्याचं सोनं केलंय. आणि म्हणून सावित्रीचा ज्योतिबा म्हणजे फक्त काही नवरा असतो का? तर नाही. ज्योतिबा एक विचार आहे आणि तो विचार, ती विचारधारा बाईला माणूस पण देणारी, तिच्या कर्तृत्वाला बळ देणारी ती विचारधारा आहे. आणि म्हणून अशा कितीतरी स्त्रिया आहेत की आज ज्योतिबा बनून त्यांच्या आयुष्यात आलेला पुरुष, ज्यांनी बाईला, बाईच्या कर्तृत्वाला बळ दिलं, एक मोठं अवकाश खुलं केलं. आणि म्हणून माझा ज्योतिबा हा एक उपक्रम मी सावित्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं राबवला आहे की स्त्रियांच्या आयुष्यात जो जो पुरुष आला असेल, तो वडील म्हणून किंवा भाऊ म्हणून, नवरा म्हणून, अगदी मुलगा म्हणून, मित्र म्हणून, सहकारी म्हणून, ज्यांनी तिला सन्मान दिला असेल, तिच्या कर्तृत्वाला बळ दिलं असेल, तर एक व्हिडिओ तिच्यावर करायचा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करायचा. आणखीन मला असं वाटत राहतं की सावित्रीचा हा जो उत्सव, तिच्या जन्माचा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत, तो आपल्या स्वतःपासून, घरापासून करूया ना. म्हणजे आम्ही दिवाळी साजरी करतो, दिवाळी का आम्ही शिमगासुद्धा साजरा करतो, मग सावित्रीचा जन्मदिवस नको का साजरा करायला, सावित्रीचा उत्सव म्हणून? मग
मग करायला पाहिजे ना, घरामध्ये रंग घराची सजावट करूया, तोरणा बांधूया, अगदी गुढी उभा करूया, रांगोळ्या काढूया, गोडधोड खायला करूया, आपणही खाऊया, आपल्या माणसांना खायला देऊया, सावित्रीच्या प्रतिमांचं वाटप करूया, पुस्तकांचं वाचन करूया, पुस्तकं वाटूया, जे अडलेत नडणेत त्यांना मदतीचा हात देऊया, आणि गरीब लेखकांना दत्तक घेऊया, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊया. सावित्रीने जे जे आपल्यासाठी केले ना तेथे सगळ्यांसाठी सगळं करूया. सावित्रीने जे पेरले ते आपण खातोय, पण येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण काय पेरणार आहे याच्यासाठी आता आपण पेरूया. आणि म्हणून सावित्रीचा उत्सव आहे तो आपल्या घराघरामध्ये साजरा व्हायला पाहिजे, कारण तिनं आम्हाला आत्मसन्मानाचं बळ दिलं आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ते आत्मसन्मानाचं बळ सावित्रीने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून हा सावित्रीचा जन्म उत्सव सावित्री उत्सव म्हणून घराघरात साजरा व्हायला पाहिजे. आणि त्याचं आपण खरं तर सर्वांनी आपण तसं ठरवायला पाहिजे, म्हणजे मी ठरवलं तुम्हीही ठरवा. आणखीन मला एक सांगायचं की सावित्री जी कणखर आहे, तिच्या आयुष्यातला हा प्रसंग जो प्रत्येक स्त्रीला कणखर बनवेल, इथल्या धर्मव्यवस्थेतला व्यवस्थेला इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला जाब विचारणारी सावित्री. महात्मा फुले ज्योतिबा यांच्या मृत्यूनंतर जेव्हा अंत्यसंस्कारावरून वाद निर्माण झाले होते तेव्हा सावित्री कणखरपणे उठते आणि त्यांना म्हणते, सत्यशोधक समाजाचा बेलभंडारा ज्यांनी उचलला असेल तेवढेच पुढे या, बाकीची कुणी पुढे येणार नाही. आणि स्वतः टिटवं घेऊन स्मशानभूमीकडे चालायला लागते. इथल्या धर्मव्यवस्थेनं आजही हिंदू धर्मातल्या स्त्रियांना स्मशानभूमीत जाऊन कुठलाही विधी करण्याची परवानगी दिली नाही. तेव्हा इथल्या धर्मव्यवस्थेला खिंडार पाडणारी सावित्री, इथल्या सनातनी समाज व्यवस्थेला खिंडार पाडणारी सावित्री, या अर्थाने सावित्रीचं व्यक्तिमत्व क्रांतिकारी आणि उत्तुंग आहे. खरं तर सावित्री ही एक युगस्त्री आहे जिने सर्वांच्या जीवनात प्रकाश पाडला आहे. 3 जानेवारी सावित्रीचा हा सावित्री उत्सव आपण घराघरात साजरा करूया, कारण सावित्री उत्सव हा आनंदाचा उत्सव आहे. सावित्री उत्सव हा स्वातंत्र्याचा उत्सव आहे. महात्मा फुले गुलामगिरी या ग्रंथात असं म्हणतात, प्रत्येक मनुष्यात स्वतंत्रता असणे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे, ज्यास ते नाही त्यास ते मिळवून देणं हे प्रत्येक सज्जनाचं कर्तव्य आहे. सावित्रीने आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. स्वातंत्र्याचा उत्सव जो आमच्या आयुष्यात आला आहे तो सावित्रीमुळे आला आहे. आणि म्हणून सावित्रीचा उत्सव हा आनंदाचा उत्सव आहे, हा स्वातंत्र्याचा उत्सव आहे. जय ज्योती, जय क्रांती. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्र दालन श्री गणेश कलेक्शन. अद्ययावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गारमेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्नबस्त्याची खास सोय, आमची वैशिष्ट्ये, फ्रेश माल, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.